माननीय ॲडव्होकेट वीरेंद्र संजय मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवा सेना निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक सर्व युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कोल्हापूर. अकिवाड तालुका शिरोळ येथं अकिवाड बस्तवाड रोडवर ट्रॅक्टर ट्रॉली पाण्यात पलटी झालेल्या घटनेत लोकनियुक्त सरपंचाचे पती सुहास पाटील यांचं दुर्दैवी निधन झालंय. तर माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरकदार आणि अण्णासाहेब हसुरे हे पाण्यात वाहून गेल्यानं अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. मयत सुहास पाटील व रोहिदास माने हे अकिवाडकडे पोहत आले असता त्यांना धाप लागल्यानं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यानच सुहास पाटील यांचं निधन झालंय. त्यांच्या मृत्यूनं अकिवाड गावावर शोककळा पसरली आहे. सैनिक चौगले अरुण कोतळे व सागर माने बस्तवाडकडे पोहोच जाऊन सुखरूप पोहोचले आहेत. या घटनेची माहिती मिळताच व्हाईट आर्मी व रेस्क्यू फोर्स NDRFचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिरोळ तालुक्याचे तहसीलदार अनिल हेळकर, कुरुंदवाडचे मुख्याधिकारी आशिष चौहान, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, अकिवाड गावचे ग्रामसेवक तलाठी, माजी आमदार उल्हास पाटील, दत्ता कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन महादेवराव घाडगे, जयसिंहपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष वैभव उगळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार.